नमस्कार शिक्षक बांधवांनो, पुन्हा एकदा आपला ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपला हा जो प्लॉट 31-02 प्लॉट आहे, आपण आता याला पहिला बेसल डोस हा देत आहोत शेतकरी मित्रांनो. आणि आपण जो बघत आहात व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण 4 बॅग DAP घेतलेले आहे, म्हणजे 1840 RCF, आणि 2 बॅग युरियाच्या घेतल्या आहे, आणि ती पण युरिया पण RCF घेतलेला आहे. 4 आणि 2 6 बॅग आणि 1 क्री आपला 1 एकर 40 गुंठ्यासाठी हा आपला हा बेसल डोस आहे शेतकरी बांधवांनो. याच्यामध्ये आपण कुठलंही काहीच ॲड केलेलं नाही शेतकरी बांधवांनो, मायक्रोन्यूट्रन्स ॲड केलेले नाही किंवा याच्यामध्ये पोटॅशियम ॲड केलेलं नाही आणि इतर समजा न्यूट्रिशन आपण याच्यात ॲड केलेले नाही शेतकरी बांधवांनो. आणि आपण आपल्या प्लॉटला ठिबक असल्यामुळे आपण मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा पोटॅश असेल किंवा आपलं मायक्रोन्यूट्रन असेल, दुय्यम अन्नद्रव्य आणि तृतीय अन्नद्रव्य हे आपण ठिबकमार्फत आपण देणार आहोत शेतकरी बांधवांनो. आता हा 6 पोत्यांचा बेसल डोस आहे आणि 6 पोत्यांचा आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत शेतकरी मित्रांनो. आणि आपला प्लॉट हा फेब्रुवारीमध्ये तुटलेला आहे, जवळपास फेब्रुवारी म्हटल्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि आता जुलै हा 5वा महिना आपल्याला स्टार्ट झालेला आहे. आणि आपण आता हा बेसल डोस देत आहोत. हे बघा, तुम्ही बघत असाल हे युरियाची ही RCF युरिया आहे आणि DAP आहे 1840 RCF राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड. शेतकरी मित्रांनो, आपण DAP घेण्यामागचे उद्दिष्ट एक असं आहे की DAP ऊसाची जाडी ही मेंटेन राहते, ऊसाची जाडी आणि वजन, आणि युरिया आपल्याला ऊसाची कांडी वाढवण्यास मदत करतो शेतकरी मित्रांनो. आणि यामुळं काय होतं, DAP काय होतं की ऊसाला वजन हे भरपूर येतं, वजन आल्यामुळं आपलं टनेज हे जुळतं शेतकरी मित्रांनो. आणि टाकण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे, आपण आता प्रत्येकजण शेतकरी ऊसाचं खत जेव्हा टाकतो तेव्हा खत टाकताना आपण ऊसाच्या सरीमध्ये ज्या अंतर्मशागत केलेली असते तो दांड असतो, त्या दांडामध्ये आपण असं एक खत एकदम विस्कटून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपला हा प्लॉट सध्याच्या करंट कंडिशनमध्ये हा असा आहे आणि आपण आता हे खताचं खत विस्कटीचं काम आपण सध्या तरी करत आहोत शेतकरी मित्रांनो. वाढीव फुटवा, फॉस्फरसचे प्रमाण DAP जास्त असल्यामुळे काय होतं की फुटवा ही निघण्यास जास्त मदत होते शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघत असाल, हे बघा, ह्या पद्धतीनं आपण आपल्या ड्रिप असल्यामुळं काय होतं की आपण ॲडिशनल जे खतं आहेत ते आपण ड्रिपमधून देऊ शकतो. हा त्याचं बेनिफिट हे जास्त आहे, ड्रिपचं बेनिफिट शेतकरी मित्रांनो. 5 महिने एकंदरीत आपल्या ऊसाला झालेले आहे आणि 5-5 ते 6-6 कांड्या आपल्या एका फुटव्याला आलेले आहे शेतकरी मित्रांनो. आणि मला खत उशिरा घेण्याचं कारण एक आहे की ह्या वेळेस पाऊस हा 1 महिना कंप्लीट लांबलेला आहे, जूनमध्ये पाऊस पडलेला नाही, त्याच्यानंतर मागून पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळं पाऊसही इतका मुबलक प्रमाणात नाही, त्यामुळे पूर्वी आपण खत घेण्यास टाळलेलं आहे कारण की रासायनिक खताची मात्रा जास्त झाल्यामुळे फुटवे हे बसायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो. हा सध्याच्या कंडिशनला आपला हा प्लॉट असा आहे शेतकरी मित्रांनो.